नमस्कार, वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. डोंबिवली दावडी परिसरात एका इमारतीमध्ये सुप्रिया शिंदे या महिलेचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. मानवाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असता साक्षीदारांनी हत्या झाली त्या वेळेत सुप्रिया यांच्या घराबाहेर चपला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही चप्पल कुणाची हे शोधून काढत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 15 तारखेला आमच्याकडे एक तक्रार आली होती, मिसिंग तक्रार रात्रीच्या वेळेला, की एक सुप्रिया शिंदे नावाची जी महिला आहे ती मिसिंग आहे. मिसिंगची तक्रारीचं प्रक्रिया चालूच असतानाच तो जो मिसिंगची जी महिला होती तिच्या पतीला फोन आला की तिचं प्रेत त्यांच्या घरीच सोफा कम बेडमध्ये भेटलेलं आहे. त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो, पाहणी केली संपूर्ण, तर सोफा कम बेडमध्ये एक प्रेत मिळालं. त्यानंतर सदर गुन्ह्याचा आम्ही तपास सुरू केला. दरम्यानच्या काळात तेथील काही महिला साक्षीदारांनी सांगितलं होतं की इथे 1:30 दुपारी एक चप्पल मिळाली होती. ती चप्पल कोणाची मग त्याबाबत आम्ही संपूर्ण तपास केला तर शेजारी राहणारा एक विजय विशाल घावट हा जो इसम आहे त्याची चप्पल असल्याचं निष्पन्न झालं. मग आम्ही त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो आदल्या दिवशी पण एक शिवचरित्र नावाचं पुस्तक हे ती मयत महिला आहे तिला द्यायला दिलं होतं. त्यानंतर आज पण तो त्याच बहाण्याने तिच्याकडे गेला होता आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना तिने विरोध केला असता तिचे केस धरून तिला त्याने फरशीवर आपटून जखमी केलं आणि जो प्लास्टिक नेक टाय असतो त्याने तिचा गळफास देऊन खून केला आणि प्रेत सोफा कम बेडमध्ये ठेवून बंद करून पळून गेला. आरोपी आम्हाला संशयावरून चप्पलचा जो अँगल होता त्यावरून आम्ही तो तपास केला, त्यावरून आम्हाला संशय निर्माण झाला आणि मग आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे. हो, मिसिंगच्या वेळेला तो सध्या इथे आला होता पण त्याला कळलं की तिथे मर्डर झाल्याची पोलिसांना कळलं आहे, त्यानंतर तो निघून गेला आणि त्यावेळी तो समोर आला नव्हता. ते शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहतात त्यामुळे त्यांची ओळख आहे. दुसरं असं, अशा वेळेला आमच्याकडे कोणताच क्ल्यू नव्हता, त्या बिल्डिंगमध्ये CCTV नव्हती, काही नव्हतं. तर आम्ही एक लोकांना आव्हान करतो आहे की आपण प्रत्येक म्हणजे आपल्यामार्फत तुम्ही सगळ्यांना कळवा की प्रत्येक बिल्डिंगमध्ये CCTV असणं गरजेचं आहे, कारण ती आता नितांत गरज आहे. उसाच्या एकरकमी FRP साठी निघालेल्या मोर्चामध्ये तिरडी देण्यावरून जोरदार खडाजंगी झाली. अचानक तिरडी घेऊन घुसणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले असल्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून बोंब मारत निषेध केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा स्वातंत्र्यपूर्वक कालखंडात स्थापन करण्यात आला असून हा धुळे जिल्ह्यातील पहिला पुतळा असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी असलेल्या या ऐतिहासिक पुतळ्याच्या निमित्ताने आपल्याला माहिती देतो आहे. 1973 ते 1978 काळामध्ये आपल्या या जिल्हा परिषदेच्या आवारात तत्कालीन अध्यक्ष आणि माझे आजोबा व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या माध्यमातून या शिवाजी पुतळ्यांचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निर्मिती या जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आली. अतिशय जुना आणि देखणा पुतळा त्यावेळी बसवण्यात आला आणि आज तागाय त्या पुतळ्याची देखभाल आपल्या जिल्हा परिषदेमार्फत अतिशय योग्य रीतीने होते आहे. त्याची रखरखाव साफसफाई आपल्या या निमित्ताने होते आहे आणि या काळात आमची इच्छा होती की एक भव्य असा अश्वारूढ पुतळा या जिल्हा परिषदेच्या आवारात आपण बसवावा. पण आपल्या देशावर जगावर जी महामारी कोरोनानिमित्त आली त्या कोरोनाच्या काळामध्ये आपण खास असं काही काम त्यानिमित्ताने करू शकलो नाही.
ती खरंच मनात खंत आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला तेव्हा जेव्हा करण्याची काही संधी मिळेल त्यावेळेला आपल्याला तो मानस आहे की ते करूया आपण असं. परंतु हा ऐतिहासिक पुतळा इतका जुना त्यावेळेपासून माझ्या मताने जिल्ह्यातील एखाद दोन पहिल्या पुतळ्यांमध्ये कदाचित तो असला पाहिजे अशी त्या पुतळ्याची प्रतिमा आहे, फोटो आहे आणि त्याचा देखावा देखील तसाच आहे. मिरोळी येथे चक्क फोटो स्टुडिओत नागरिकांना शासनाचे बनावट प्रमाणपत्र दिले जात असून हा धक्कादायक प्रकार आर्वी तहसील कार्यालयाच्या पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. पुलगाव हद्दीतील मौजा विरुड येथे आरोपी नूतन सोनटक्के हा त्याच्या चित्रलेखा फोटोशॉपी येथून संगणकावरून बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि TC असे देतो अशी माहिती मिळाल्यावरून तहसील कार्यालय आर्वी येथील नायब तहसीलदार स्मिता चव्हाण व त्याच्या चमूने त्याच्या दुकानाची झडती घेतली असता तेथे संगणकावरून त्याने काही लोकांच्या नावे बनावट उत्पन्नाची प्रमाणपत्रे व TC वितरित केल्याचे निदर्शनास आल्यावरून नायब तहसीलदार स्मिता माने यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुलगाव येथे अपराध नंबर 151/2022 कलम 420, 466, 468, 471, 474 IPC प्रमाणे नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री बालाजी लालपालवाले हे करीत आहेत. आरोपी यापूर्वी त्याचे फोटोशॉपीमध्ये ज्या लोकांनी उत्पन्नाचे प्रमाणपत्र तयार केले होते त्यांच्यावरूनच एडिट करून इतर लोकांचं फक्त नाव बदलवायचा आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र वितरित करायचा. सदर फोटोशॉपी ही तहसील कार्यालयाने सील केलेली आहे. उद्या त्यांच्याकडून सील उघडून पुढील पुरावे जप्त करण्यात येतात आणि आरोपी अटक करण्यात येतो. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स शहरात लावले जातात. बीडमध्ये मात्र यंदा शिवाजी जयंतीनिमित्त मौलिक संदेश देणारे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बीडच्या मावळा प्रतिष्ठानकडून शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची महती सांगणारे बॅनर्स लावले आहेत. मावळा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जनसामान्यांपर्यंत नवीन युवा पिढीपर्यंत एक इतिहास पोहोचावा या अनुषंगाने मावळा प्रतिष्ठानने बॅनरद्वारे गड किल्ल्यांची माहिती व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत माहिती व्हावा या अनुषंगाने फ्लेक्सद्वारे माहिती पुरवण्याचं काम केलं आहे. तसेच मागील 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये कोविडच्या कारणाने रक्ताचा भरपूर प्रमाणात तुटवडा जाणवत होता त्या अनुषंगाने मागील वर्षी व याही वर्षी मावळा प्रतिष्ठानतर्फे व बजरंगबली प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. येणाऱ्या 19 तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये युवक ह्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणार आहेत. की महाराष्ट्रामध्ये मागील 2 वर्षापासून कोविड असल्याकारणाने भरपूर रक्ताच्या प्रमाणाचा तुटवडा जाणवत आहे तीच बाब विचारात घेऊन मावळा प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा एक विचार केलेला आहे. उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या गेट समोरील स्लॅबचा तुकडा एका वाहनावर पडला ज्यामुळे पालिकेच्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेट समोर उभ्या असलेल्या गाडीवर स्लॅबचा तुकडा कोसळल्याने गाडीची काच फुटली आहे. बीड जिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. जिल्हा रुग्णालयातील दुरुस्त होईल असे साहित्य, OT उपकरणे कर्मचाऱ्यांनी चक्क भंगारात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांना समजताच त्यांचा पारा चढला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचाऱ्यांना फैलावर घेत चांगले छापले आहे. नाही, इनफॅक्ट हे चांगलं साहित्य नाही, त्याची तोडफोड झालेली आहे. काही खुर्च्या आहेत त्याच्या जाळ्या खराब झालेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, काहीचे कुशन खराब झालेले आहेत. तर मी आता सध्या पाहणी केली आणि संबंधित जे साहित्य आहे यांना रिपेअर करून घेण्याची आम्ही सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त हे भंगारमध्ये टाकलेलं जे साहित्य आहे हे ऑफिसच्या कामासाठी असेल किंवा वॉर्डमध्ये असेल ते उपयोगी यावं या मागचा हा उद्देश आहे आमचा. मागील अनेक दिवसांपासून हे साहित्य इथं पडू नये, मग आरोग्य विभागाला याचं गांभीर्य नाही आहे का? नाही, गांभीर्य निश्चित आहे, परंतु आमचा विषय असा आहे की याच्यातील जास्तीत जास्त कोणतं साहित्य रिपेअर केलं जाऊ शकतं ते रिपेअर करून घेण्याचं आमचं काम चालू आहे आणि आम्ही मॅक्झिमम याच्यातलं जे भंगार आहे याच्यामधून ज्या चांगल्या वस्तू आहेत त्याला रिपेअर करून थोडं मॉडिफिकेशन करून कशा उपयोगात आणता येतील यासाठी आता आम्ही
प्रयत्न करत आहोत. तुम्ही आल्यानंतर तुमचे कर्मचारी जे आहेत ते इथं हरकतमध्ये आले, तुम्ही पण त्यांच्यावर चिडला? नाही, माझ्या चिडण्याचा उद्देश एकच होता की बाबा ज्या वस्तू रिपेरेबल आहेत या वस्तू भंगारमध्ये जाऊ नयेत, त्याचा पुन्हा रियूज त्याचा करता येतो. थोडे त्याच्याबरोबर थोडा खर्च जर केला किंवा थोडे कुशन्स बसून घेतले, त्याच्या जाळ्या विणल्या गेल्या, तर ह्या गोष्टी उपयोगात आणल्या जशा, जसे की स्ट्रेचर आहे त्याला खाली चाक नव्हतं, ते चाक बसवलं की ते स्ट्रेचर उपयोगात आणलं जाणार होतं, म्हणून थोडं त्याच्यावर कर्मचाऱ्यावर चिडण्यात आलं. जे कोणी याच्यात हलगर्जीपणा केला कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर काय कारवाई? नाही, यापुढे असला हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. विनाकारण साहित्य जर इकडे आणून पडलं तर त्याच्या संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल. देवराम चौधरी यांच्या नावावर असलेले 35 लाख रुपये किमतीचे 1,25,000 शेअर्स परस्पर राय यांनी स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेतले असून त्यांच्यासोबत 1,06,78,00,000 रुपयांचा विश्वासघात केला. या प्रकरणी देवराम चौधरींनी फसवणूक केल्याबाबत पोस्ट MIDC वाळून येथे तक्रार दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे एक तपास होता ज्याच्यामध्ये MIDC पोलीस स्टेशन वाळूंज येथे 109/2021 हा गुन्हा रजिस्टर होता. याच्यामधला जो आरोपी होता तो गेले 22 महिने फरार होता. त्यांनी त्या गुन्ह्यामध्ये त्याने जवळजवळ 6,78,00,000 फसवणूक केलेली आहे वेगवेगळी आमिषं देऊन. आणि त्याच्यावर महाराष्ट्रात, औरंगाबादमध्ये, महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, छत्तीसगडमध्ये असे बरेच गुन्हे दाखल आहेत. तर आमचे जे आयो आहेत तृप्ती तोटावार आणि त्यांचे मदतनीस आणि सायबर पोलीस स्टेशनची माझी जी टीम आहे त्यांच्या मदतीने आम्ही 2 दिवस तर त्याचं फक्त लोकेशन काढून आम्हाला कळलं की तो छत्तीसगडमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढची माहिती काढली तर त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की तो तिथल्या छत्तीसगडमध्ये दुर्गमध्ये आहे. तर तात्काळ आम्ही आमची जे आर्थिक गुन्हे शाखेचं तपास पथक आहे तृप्ती तोटावर आणि त्यांचे सोबतचे अंमलदार त्यांना पाठवून त्याला अटक करून औरंगाबादला आणलेला आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई चालू आहे. आज महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नागपूरच्या मेट्रो भवन येथे नागपूर महामेट्रोचा 7वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्य सफलतापूर्वक करते हुए एक नया इतिहास रचा है. 90 किलोमीटर दूरी पर स्थित सेवाग्राम महात्मा गांधी बापू कुटी की रचना इस स्टेशन पर साकार की गई है. बापू कुटी के बाजू में महामेट्रो ने सीनियर सिटीजन के लिए हैंगआउट सेंटर तैयार किया है और यहां महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आदि की अनेक किताबें पढ़ने के लिए रखी है. दोस्तों, अगर नागपुर की बात की जाए और नागपुर के विकास की बात की जाए तो उसका चेहरा अगर कोई है तो वो है नागपुर की मेट्रो. और नागपुर की मेट्रो आज अपना 7वां वर्धापन दिन मना रही है. सर हमारे साथ ब्रिजेश जोशी सर है जो कि संचालक है. सर सबसे पहला सवाल, कैसा लग रहा है 7 साल का सफर? ये सफर का जो रिजल्ट है वो सबके सामने है. हमारा जो 40 किलोमीटर का नेटवर्क है उसमें से 26 किलोमीटर ऑलरेडी चल रहा है. बाकी जो 14 किलोमीटर बचा वो भी 1 महीने के अंदर अभी पूरा होने वाला है. उसके बाद पूरा 40 किलोमीटर का जो नेटवर्क है नागपुर मेट्रो का वो शुरू हो जाएगा. तो नागपुर के नॉर्थ, साउथ और ईस्ट वेस्ट ये चारों कॉर्नर जुड़ने वाले हैं. और ऑलरेडी हम लोगों की जो राइडरशिप पर डे की है वो 60,000 तक पहुंच चुकी है. और जैसे ही ये बचे हुए सेक्शन खुलेंगे आई एम श्योर हम लोगों की राइडरशिप 1 लाख तक पहुँचेगी. तो 1 लाख लोग रोज़ अगर इस सिस्टम को यूज़ करेंगे और उसका फ़ायदा उठाएंगे तो इससे अच्छी और क्या बात हो सकती है. तो आज के जो वर्धापन दिवस के अवसर पर ये एक सबसे बड़ा संतोष है कि 7वां ही वर्धापन दिवस है. ये 7 साल की ही आयु है और इतने कम समय में हम लोगों ने जो इस प्रोजेक्ट को पूरा किया, उसके ऑब्जेक्ट्स को अचीव किया, संतोष की बात है. और समस्त नागपुर के नागरिकों को महामेट्रो की ओर से धन्यवाद देना चाहते हैं कि बिना उनके सहयोग के ये नहीं हो सकता था. और नागपुर के जो पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स हैं, गवर्नमेंट, मेरे कलीग्स ऑर्गेनाइजेशन हैं और उन सब का सहयोग मिला. भारत सरकार और राज्य सरकार और हमारे NMC, NIT जो लोकल बॉडीज़ हैं जो हमारे साथ जुड़ी हुई हैं, नागपुर पुलिस, PWD और रेलवे, इस तरह के समस्त ऑर्गेनाइजेशन, उनका पूरा सहयोग मिला नागरिकों के साथ साथ, जिसकी वजह से ये पूरा हुआ. तो आज का दिन उन सब लोगों को धन्यवाद देने का है. मेरी अपनी टीम
जिन्होंने 11,000 लोग जो रात में और दिन में काम करते थे और त्यौहार और छुट्टी के दिन भी काम करते थे, और हमारे जो कॉन्ट्रेक्चुअल एजेंसीज़ हैं, पर्टिकुलरली जो अभी इतना बड़ा काम गड्डी गोदाम में हो रहा है, वो वहाँ पे एफकॉन काम कर रही है, इसके पहले जो वर्धा रोड में एनसीसी ने काम किया, उसके बाद जो रीस 3 में आईटी ने काम किया, तो ये सारे लोग जो हैं, इनके सारे वर्कर्स जो हैं काम कर रहे थे, तो उन सबको लुक आफ्टर करना, उनसे काम करवाना पूरा और समय से कराना और विद हाई क्वालिटी कराना, ये चैलेंज जिन सब लोगों ने मीट किया है, उन सब लोगों को मेरी ओर से बहुत बहुत धन्यवाद और शुभेच्छा। सर, दो तीन चीज़ें मेट्रो के इस पूरे सफ़र में खास तौर पर हुई है, जो गड्डी गोदाम का पुल कहा जाए या फिर डबल डेकर पुल कहा जाए, ये जो भगीरथ प्रयास थे, किस तरह की मुश्किलें आई, इसके लिए क्या कहेंगे? मुश्किलें कोई भी आप इस तरह का काम करने जाएंगे तो मुश्किलें आएंगी, हम लोगों का काम मुश्किलों को ओवरकम करना है, तो मुश्किलें शुरू से ही आती हैं, लैंड एक्विजिशन से स्टार्ट होता है मामला, फंडिंग दूसरी चीज़ होती है, टेक्निकल डिज़ाइन तीसरा होता है, समय से पूरा करना वो चौथा चैलेंज है, ये सारे लीगल चैलेंजेस भी आते हैं बहुत सारे, तो ऑल दी चैलेंजेस वेयर देयर एज दे आर नॉर्मली अवेलेबल और देयर एनीवेयर एल्स, इन सारे चैलेंजेस को समय से दूरदृष्टि के साथ पहचान के इसको और इसका निराकरण करना, वो हमारी टीम ने किया है और मैं उन लोगों को धन्यवाद देता हूँ कि दे हैव बीन एबल टू डू इट सक्सेसफुली। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच हमसे बात करने के लिए। तो ये थे बृजेश दीक्षित सर, जो कि बता रहे थे कि 7 साल का सफ़र किस तरह से हुआ और 7 साल में किस तरह से मेट्रो ने अपना सफ़र तय कर लोगों के लिए सेवाएं प्रदान की। रोशन बोकडे यांच्यासोबत निलेश फरकाडे यांची VKB न्यूज नागपूरसाठी रिपोर्ट। पाचपावली पोलीस स्टेशनचे पथक वैशाली नगर येथे गस्तीवर असताना त्यांना एक इसम संशयास्पद आढळून आला। त्याने पोलिसांच्या पथकाला बघून तिथून पळ काढायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडून विचारपूस केली असता त्याच्यावर आधीच मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले। पोलिसांनी 30 वर्षीय आरोपी सोनू रामटेके याला अटक केली असून त्याच्याकडून 2 मोटरसायकल असा एकूण 1,05,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आमच्या पोलीस पेट्रोलिंग पार्टी पोलीस हवालदार नंदकिशोर वालदे हे पेट्रोलिंग करत असताना संध्याकाळी दरम्यान एक वैशाली नगर एरियामध्ये एक संशय काढून आला। पोलिसांना पाहून तो त्यांच्या पथकांना पाहून तो पळत होता, तर त्यांना त्याला पकडून त्याची विचारपूस केली असता त्या आमच्या इथं दाखल एक 86/2022 असा चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून 2 मोटरसायकल जप्त करण्यात आले असून एकूण 1 मोटरसायकल 85,000 आणि दुसरी ही 20,000 असे 1,05,000 मुद्देमाल जप्त केले आहे। आरोपी सोनू रामटेके व 21 वर्ष राहणार लष्करी बाग आहे, त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत का हे आम्ही आता पुढील तपासामध्ये आम्हाला माहिती होईल, पुढील तपास सुरू आहे। एक वैशाली नगर एरियामध्ये आमचे पोलीस हवालदार आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना एक गाडी मिळून आली। त्या गाडीमध्ये तांदळाचे 40 बोरे किमती 38,000 रुपये असा मुद्देमाल मिळून आला। त्यामध्ये समशेर खान चालक याला त्या अन्नधान्याबद्दल त्याच्या कागदपत्र आणि परवान्याबद्दल विचारलं असतं, ते कुठल्याही प्रकारचे त्याने कागदपत्र न सादर केल्याने सदर मुद्देमाल हा आणि गाडी जप्तीपत्रकाप्रमाणे जप्त करण्यात आले आहे। आणि त्यामध्ये तांदळाच्या याच्या तपासणीकरिता पुरवठा अधिकारी यांना पत्र लिहून पाठवण्यात आलेलं आहे। पुरवठा अधिकारी यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुरातील बर्डी पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेले मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्याचा उपक्रम सीताबर्डी पोलिसांनी सुरू केला असून 69 मोबाईल त्यांच्या मालकांना परत दिले जाणार आहेत। जे बर्डी पोलीस ठाणे के अंदर हमें जो मिसिंग के मोबाईल मिले थे, ऐसे 70 मोबाईल हम उनके जो ओनर है, मालिक है, उनको वापस कर रहे हैं। इसमें अलग अलग जगह पे जो मिसिंग होते हैं मोबाइल, जैसे बर्डी मार्केट हो गया, कई और पुलिस थाने के हद में भी बहुत सारे मिसिंग होते हैं मोबाइल, तो वो मिसिंग की कंप्लेंट मिलने के बाद उसके IMEI नंबर से हम उसको ट्रेस करते हैं, और अगर वो सच में मिसिंग है या चोरी है इसका बात का खतर जमा करके फिर हम उसको ढूंढने की पूरी कोशिश करते हैं। इस तरह के 70 मोबाइल आज जो हमने ढूंढ के कामयाबी से ढूंढे हैं, वो उनके मालिक को और मूल मालिक को हम वापस कर रहे हैं। ये लगभग 3.5 से 4 लाख रुपये का मुद्देमाल मोबाइल के तौर पर हम आज वापस कर रहे हैं, और ये अच्छा उपक्रम है मेरे ख्याल से। जो लोगों ने आज छोड़ दी थी कि हमारे मोबाइल मिलेंगे या नहीं मिलेंगे, तो उनकी मालमत्ता उन्हें वापस करते हुए पुलिस दल को हमें आनंद हो रहा है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी माध्यम लोक सेवा प्रतिष्ठान नागपूर आणि मातोश्री फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट प्रीमियर लीगचे सामने सुरू असलेल्या स्पर्धेत भेट दिली, त्यावेळी त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही। काँग्रेसचे काही कार्यकर्ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येणार असल्याचं समजल्यावर फडणवीस यांच्या बंगल्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त बघायला मिळाला। विकासासाठी फंड मिळावा यासाठी आतुरतेने वाट पाहावी लागत होती, मात्र आपल्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर फंड आणला जात आहे। दिल्लीतून फंड आला पाहिजे असे सांगतानाच गोव्यात प्रचार करत होतो, तर इतर राज्यात पण शिवसेना निवडून लढत आहे, त्यामुळे 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल असे सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केले। पण मगाशी अजून एक गोष्ट बोलले, दिल्लीतून पण फंड आला पाहिजे, पण तुम्हाला सांगतो त्याचं कसं, कारण आपल्याला आठवत असेल 2-3 दिवसापूर्वी आपण गोव्यामध्ये प्रचार करत होतो आणि इतर राज्यांमध्ये पण आपण निवडणूक लढणार होतो, कदाचित जसा फंड आपण आत्ता आणत आहोत महाराष्ट्र सरकारमधून 2024 नंतर दिल्लीतून पण तुम्ही तसंच फंड आणू शकता, हे परवा राऊत साहेब पण बोललेले। असो, जे काय त्याच्यातून विश्लेषण करायचे असतील ते प्रेस वाले करतीलच, पण हे सगळं होत असताना जर तसेल तर 51% आपला महाराष्ट्र हा शहरीकरणामध्ये आलेलाच आहे, शहरं झालेली आहेत, पण ही शहरं वाढत असताना, मोठी होत असताना, लोकसंख्या वाढत असताना, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढत असताना फंड किती उपलब्ध होतोय हा एक नेहमी प्रश्न असायचा, आणि खास करून आपल्या MMR रिजनमध्ये, मुंबई महानगरपालिका असेल, इतर MMR रिजन असेल, आपल्या सगळ्याच्या महानगरपालिका आजूबाजूच्या आहेत, इथे फंड नेमका येतोय कसा आणि कधी, ही एक आपल्याला आतुरतेने वाट पाहायची गोष्ट असायची। आणि त्यावेळी देखील आम्ही फिरत असताना शिंदे साहेब सांगायचे
की कुठून कुठून तो फंड जमवून आपण ह्या महानगरपालिकेमध्ये आणत होतो, पण आत्ता जसं आणू शकतो तसं मला वाटतं इतिहासात कधी आधी आणू शकत नव्हतो तसं आपण आत्ता फंड आणू शकत आहोत. आणि म्हणून मला वाटतं खासदार साहेब शुभेच्छा तर येतच आहेत, फंड पण येत आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे, बारकाईने आहे, कारण घरी आईकडून पण सतत सांगितलं जात असतं की कल्याण डोंबिवलीला फंड द्या. मावशी असेल आई असेल, आणि खरोखर मी सांगू शकतो म्हणजे हक्कानी सांगू शकतो, जसं मुंबई माझी आई आहे तसं कल्याण डोंबिवली माझी मावशी आहे. कल्याण डोंबिवलीतील विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या 5 नगरसेवकांनी गुरुवारी शिवसेनेत फार उत्साहाने प्रवेश केला. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित फेरफार अदालत रामटेकमधील तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली. निर्देशानुसार आज रामटेक तहसील कार्यालयामध्ये फेरफार अदालतीचं आयोजन केलेलं आहे. आज फेरफार अदालतीसाठी सर्व तलाठी मंडळ अधिकारी आणि संबंधित जे शेतकरी असतील किंवा संबंधित असतील त्यांना आज बोलवण्यात आलेलं आहे. तसंच याबाबत प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. आज जेवढे प्रलंबित फेरफार असतील किंवा जे लोक फेरफार करण्यासाठी अर्ज करतील त्यांचे सर्व फेरफार आज जेवढे शक्य होईल तेवढे निकाली काढण्यात येईल. आणि दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालतीचं आयोजन तहसील कार्यालय रामटेक इथे करण्यात येणार आहे. तर याचा सर्व नागरिकांनी ज्यांचे फेरफार प्रलंबित असतील किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असतील फेरफार संबंधाने त्यांनी संबंधित फेरफार अदालत दिवशी उपस्थित राहून आपले आपत्तीचा सदर फेरफार अदालतीचा लाभ घेऊ. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी या उद्देशाने आर्णी येथील एका तरुणाने चक्क आपल्या घरावरच 5 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. ज्यावेळेस इथे आर्णी शहरातनी राहिले आलो त्यानंतर मी पहिले घराचं बांधकाम केलं, त्यानंतर मी 30/3/2014 रोजी महाराजाची स्थापना केली माझ्या घरावर आणि स्थापना करून मी गृहप्रवेश केला आणि माझी दिनचर्या झालीच तर मी रोज महाराजांचं पूजन करून माझ्या पुढच्या कामाला मी सुरुवात करतो. आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व तरुणांना व जनतेंना असे विनंती करीन की येणाऱ्या पिढींना आपला इतिहास माहीत होईल, आपला राजांचे इतिहास माहीत होईल, त्याकरता आपण आपल्या घरावरसुद्धा शिवाजी महाराज व जिजामातीचा पुतळा बसवावा. जे आपण पाहतो आज रोजी जे आपण पाहतो की सर्व पुतळ्याबाबत सर्व वादविवाद होत असतात, त्यामुळे सामाजिक ठिकाणी न बसविता आपण आपल्या घरच्याच घरीच जर त्यांचे नीतिनियमाने पूजन करी केले समजा तर येणाऱ्या पिढीला माहीत होईल. दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी केली जाते, मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांनुसार साध्या पद्धतीने जयंती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यावर्षी सालाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 जी साजरी होणार आहे त्या अनुषंगाने आज सर्व मंडळांची जे आयोजक आहेत त्यांची तसेच पोलीस पाटील यांची सर्व गावातील नागरिकांची मीटिंग घेण्यात आलेली आहे. मीटिंगमध्ये जे शासनाने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकातील सर्व नियम अटींच्या सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या परिपत्रकाप्रमाणे जे जनतेला जे काही कोविड 19च्या पार्श्वभूमीवर निर्बंध शासनाने ठेवलेले आहेत त्याचं पालन करण्यासंदर्भात सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यावर्षी जे शिवज्योत वाहण्याकरता 200 भाविकांना शिवजयंती उत्सवाकरता 500 भाविकांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणूक काढण्यात येऊ नये अशा शासनाच्या सूचना आहेत. त्याचबरोबर DJ सारखं वाद्य तरी त्या ठिकाणी वाजवणार नाही, पारंपरिक वाद्य त्या ठिकाणी वाजावेत अशा पद्धतीच्या सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेळेचं त्या ठिकाणी 10 वेळेचं बंधन पाळण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. शक्यतो समाज उपयोगी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपक्रमे शिबिरे रक्तदानासारखी शिबिरे राबावीत अशाबाबत त्यांना
सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे या शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा पद्धतीने या वर्षाचा हे जयंतीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.